बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 7वी, विषय इतिहास आणि पाठाचं नाव आहे स्वराज्याचा कारभार. कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. बालमित्रांनो, अशा या शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या कारभाराची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली व बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करून शिवरायांनी अनेक प्रसंगांना तोंड दिले. मग तो अफजलखानाचा वध असो, शाहिस्तेखानाची फजिती असो, पन्हाळ्यातून सुटका असो किंवा आग्र्याहून सुटका असतो, या सगळ्या संकटांवर मात देत शिवरायांनी स्वराज्याची स्थापना आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी दक्षिण दिग्विजय केला, यात स्वराज्याचा झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे हे प्रदेश अंतर्भाव केले. अशा रीतीने विस्तारत केलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. अष्टप्रधान मंडळ. शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवराय राजा झाले म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर्व क्षेत्रातील कारभार ते एकटेच पाहत असत. सर्व कारभार पाहण्यासाठी त्यांना मंत्र्यांची आणि प्रधानांची गरज होती आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी महाराजांनी 8 खाती तयार केली आणि या प्रत्येक खात्यासाठी एक एक प्रमुख नेमला. राष्ट्रप्रधान मंडळातील पहिलं पद हे होतं पंतप्रधान आणि ते होते मोरो त्रिंबक पिंगळे. पंतप्रधान पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 16,000 होऊन पगार मिळत असे. दुसरे होते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. हे होते अमात्य. अमात्य म्हणजे मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील महत्वाचा मंत्री. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमा खर्च त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना
वार्षिक 12,000 होऊन पगार होता। अण्णाजी दत्तो हे होते सचिव, हे सुद्धा एक महत्त्वाचे मंत्री होते। सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्र व्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते। शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात। प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे। स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते। तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे। पंत सचिवांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता। दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री होते। यांच्याकडे महाराजांच्या खासगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे। महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खासगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत। त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे। हंबीराव मोहिते सेनापती, महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते। या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती। घोडदळ वळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेना प्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता। स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे आणि त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे। रामचंद्र त्रिंबक दबीर सुमंत हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते। परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंदर्भामध्ये नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे। या पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता। मीनाजी रावजी हे न्यायाधीश होते। हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते। दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते। त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे। मोरेश्वर पंडितराव पंडितराव हे धर्म खात्याचे प्रमुख होते। दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाणे ही त्यांची कामे असत। त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे। शिवरायांनी हे जे अष्टप्रधान मंडळ किंवा विभाग प्रमुख किंवा वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक केली, ती त्यांची योग्यता, त्यांची हुशारी, त्यांचा अनुभव, त्यांचा पराक्रम यांच्या आधारावर होत असे। त्यांच्यामध्ये वंश परंपरा, घराणेशाही अथवा भाई भतीजेगिरी यांना स्थान नव्हते। त्याचप्रमाणे या नेमणुकांमध्ये धर्म, पंथ, जात, भाषा असा कोणताही भेदभाव केला जात नसे। तसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सांगू शकतो की सरनबत किंवा सरसेनापती हे लष्कर दलातील सर्वोच्च पद होते। शिवराज्यात या पदावर पहिला सरनबत होता नूरखान बेग। त्याच्या मृत्यूनंतर नेताजी पालकर। नेताजींनी पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जव्हारच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यात अपयश आले, त्यामुळे त्यांच्यानंतर कडतोजी म्हणजे प्रतापराव गुजर। प्रतापरावांचा उमराणीच्या लढाईत मृत्यू झाल्यानंतर हंसाजी मोहिते म्हणजे हंबीराव मोहिते अशा नेमणुका झालेल्या आहेत। म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हे जे अधिकारी होते त्यांची नेमणूक करताना वंश परंपरेला
किंवा घराणेशाहीला अजिबात थारा नाही। त्यामुळे शिवराज्याला अत्यंत कर्तव्य दक्ष आणि जीवाची बाजी लावणारे मंत्री, विभाग प्रमुख, सरदार आणि शिपाई मेले। या सर्व मंत्र्यांना व विभाग प्रमुखांना मुलकी किंवा लष्करी अधिकाऱ्यांना जहागिरी त्यांनी दिल्या नाहीत। तसा कायदा शिवरायांनी केला होता, अर्थात त्यांना पगार मात्र भरपूर दिले। आणि त्यामुळे काय झालं, शिवकाळात सरंजामदार घराणी निर्माण झाली नाही। आता शिवरायांचे शेतीविषयीचे धोरण। रयत सुखी राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी, हे शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभाराचे प्रधान सूत्र होते। हे स्वराज्य शेतकऱ्यांच्या रयतेच्या कल्याणासाठी आहे ही त्यांची भावना आणि त्यांच्या अनेक आज्ञापत्रातून व्यक्त झालेली आहे। आणि म्हणूनच त्यांचे वर्णन अनेक इतिहासकारांनी शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा असे केलेले आहे। शेती हा खेड्यातील महत्त्वाचा व्यवसाय, मुख्य व्यवसाय होता। महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले। त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तव्यगार व अनुभवी अधिकाऱ्यांवर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली। शिवराज्याभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी 1678 मध्ये स्वराज्यातील जमिनीची नव्याने मोजणी करून प्रतवारीप्रमाणे सुपीकतेवर अव्वल, दुव्वल, सीम आणि चतुर्थ दर्जाची जमीन अशी विभागणी केली व त्याप्रमाणे त्यांनी कर निश्चित केला। प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले, तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही केले। सुरुवातीस हंगामाच्या सुरुवातीस पेरणी झालेल्या क्षेत्राची पाहणी करून त्या लावणीप्रमाणे हंगामाच्या शेवटी आलेल्या उत्पन्नाच्या आणेवारीच्या टक्केवारीप्रमाणे त्यांनी साऱ्याची रचना सुरू केली। इतर राजवटीत रूढ असलेला 50% सारा कमी करून हा फरक 33% आणला आणि तोही उत्पन्नावर निश्चित केला। अशा पद्धतीने अन्यायकारी जबरदस्तीने लाडलेल्या साऱ्यापासून रयतेचे रक्षण करून पारदर्शक सुलभ अशी साऱ्याची रचना निर्माण केली। आणि हा सारा सुद्धा दोन प्रकारे स्वीकारला जात असे, एक नक्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरूपात। बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरूपात स्वीकारला जात असे। आणि हा सारा सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मळणीवर जाऊन वसूल करावा, कारण जर काही पिकले नसेल तर शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल करू नये अशी आज्ञा शिवरायांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दिलेली होती। शेतकऱ्यांपुढील समस्यांच्या निवारणीसाठी त्यांनी नवीन आदेश जारी, ज्याच्याकडे शेत कसण्याची कुवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोडी नाही, बी बियाणे नाहीत, त्याला 2-4 बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी बियाणे द्यावे, त्याला जमीन कसण्यासाठी नांगर कुवळ द्यावा, शेतकऱ्यास सावकारातून सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसूल करावे। म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज तर देणार, परंतु ते कर्ज जे आहे ते त्या शेतकऱ्याच्या कुवतीनुसार आणि ते सुद्धा हप्त्या हप्त्याने वसूल करणे, गावाच्या गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावेत, कोणाकडे मनुष्यबळ आहे, कोणाकडे बैल आहेत, याची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी। नवीन शेतकऱ्यास सोयी सवलती देऊन पडीक जमीन लागवडीखाली आणावी आणि त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी। ज्या शेतकऱ्यावर
सरकारची मागील बाकी येणे आहे, पण त्याच्याजवळ काहीच नाही. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचा आदल्या वर्षीचा सारा बाकी आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही सारा द्यायला, अशा शेतकऱ्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सगळ्या प्रकारची मदत करावी, आणि त्याच्यावरील कर्ज जर माफ करण्यासारखे असेल तर ते कसे कळवावे. शिवरायांच्या या प्रशासनामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध होत होते. शेतकरी आपल्या बायका मुलांसह शेतावर राबत असे, उत्पन्न चांगले काढत असे, जीवनावश्यक धान्याचा तुटवडा पडत नसे, खाऊन पिऊन शेतकरी सुखी होता. तत्कालीन खेड्याचे अर्थकारण. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर त्या वस्तूंचे उत्पादन करत असत आणि ते त्या स्थानिकांच्या गरजा भागवत. त्यामुळे त्यावेळीची खेडी स्वयंपूर्ण होती. म्हणजे काय तर त्या गावात ज्या ज्या वस्तू लागत त्या वस्तू त्या गावातल्या लोकांना त्या गावातूनच मिळत. म्हणजे जर एखाद्याला टोपल्या हव्या असतील तर ते काम करणारे बुरुड त्याच गावातले, जर एखाद्याला मातीची भांडी हवी असेल तर गावातल्या कुंभाराकडून ती घेतली जायची. आता आपण बघतो आपल्याकडे भरपूर सलून असतात, पण त्यावेळेला गावात एकच नावी होता आणि त्या नावा तोच नावी जो असायचो तो सगळ्या गावाची हजामत करायचा. म्हणजे प्रत्येक गावामध्ये हे 12 बलुतेदार होते, त्यांना म्हटलं तर बलुतेदार. आणि त्यामुळे त्यावेळेची खेडी ही स्वयंपूर्ण होती. गावातील कारागीर जी सेवा देत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा वाटा काही मिळे आणि त्यास बलुत असं म्हणत. म्हणजे जर समजा एखाद्या नावाने एखाद्या फळवाल्याचे जर केस कापले तर त्याच्याऐवजी पैसे नाही तर तो आपल्या बागेमध्ये जी फळं असतील ती फळं द्यायचा, किंवा एखादा कुंभार असेल त्याने त्याचे जर केस त्याने कापले नाव्याने तर कुंभार त्या नाव्याला आवश्यक असेल ती मातीची भांडी द्यायचा. अशा प्रकारे व्यवहार चालत असे, त्याला वस्तू विनिमय असं म्हणत असत. व्यापार व उद्योग. व्यापार म्हणजे काय तर खरेदी विक्री किंवा आयात निर्यात देवाणघेवाण याला म्हणतात व्यापार. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापाऱ्यांमुळे नवनवीन गरजेच्या वस्तू आपल्या राज्यात येतात, वस्तूची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते हे राजे जाणून होते. त्यांच्या एका आज्ञापत्रात त्यांनी म्हटलेलं आहे की साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा आहे. म्हणजेच व्यापाऱ्यांमुळे राज्याला शोभा येते. व्यापाऱ्यांकडे पाहुण्याचा नेमका दृष्टिकोन यातून आपल्याला स्पष्ट होतो. स्वतःतील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. खरं तर छत्रपती शिवरायांचं व्यापार विषयक धोरण हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळाल्यावर राजांनी मिठाचा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात, बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे. म्हणजे काय होतं की त्यावेळेला पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात मिठाची मोठ्या प्रमाणावर आयात होत असे आणि त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत होता. कारण पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्यामुळे स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. मग येथील मीठ व्यापाऱ्याला उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी नरहरी आनंदराव यांना हे वरून उद्देशून पत्र लिहिले. आणि यावरून लक्षात येते की राजांचं व्यापारावर किती बारीक लक्ष होतं. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी
मस्कत पर्यंत जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात राजे म्हणतात, दाबोळास नारळ कम निरखे विकते, हा अंमल कैसा आहे? आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी. जे काय होतं की दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने त्याचा परिणाम आजूबाजूच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला. तेव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष होते हे या पत्रावरून लक्षात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते, तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रू पक्षाकडील व्यापाराच्या नावेस व मालास तस नस न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ठ अधिकारी यांनी त्यासंबंधी न्यायनिवाडा करावा असे स्पष्ट आदेश येथील अधिकाऱ्याला होते. कोष संचयाच्या दृष्टीने म्हणजे राज्यामध्ये राज्याच्या संपत्तीमध्ये त्याच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता की जेणेकरून राज्याच्या खजिन्यामध्ये वाढ होईल. शिवरायांची लष्करी व्यवस्था. मुलांनो, राज्याचे संरक्षण करण्यासाठी लष्कर मजबूत असणे गरजेचे. जसं आपण बघतो की आपल्या भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय आपल्या भारतामध्ये सुद्धा तीन प्रकारचे लष्करी दल आहे. एक म्हणजे भूदल, जे जमिनीवरून हल्ला करणाऱ्या शत्रूपासून आपलं संरक्षण करते. त्यानंतर आहे नौदल, जे समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंपासून आपलं रक्षण करते. आणि तिसरं आहे ते म्हणजे हवाई दल, की जे आकाशमार्गाने आपल्यावरती हल्ला करू शकतात शत्रू, अशा शत्रूंपासून आपलं रक्षण करते. आपल्या भूदलाचे जे प्रमुख आहेत ते आहेत मनोज मुकुंद नरावे. त्यानंतर आपलं जे नौदल आहे त्याचे प्रमुख आहेत ॲडमिरल करमबीर सिंग. आणि आपलं जे हवाई दल आहे त्याचे प्रमुख आहेत राकेश कुमार सिंग. ज्याप्रमाणे आपल्याकडे ही तीन दले होती, तशीच शिवरायांची सुद्धा त्या काळामध्ये आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी लष्करी व्यवस्था होती. त्यांनी आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम अशा लष्कराची निर्मिती केली होती. त्यांच्या लष्करामध्ये पायदळ, घोडदळ असे दोन विभाग होते. कारण त्यावेळेला काही विमानाचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे हवाई दलाचा प्रश्नच येत नाही. आता बघूया लष्करी व्यवस्था. शिवरायांच्या लष्करामध्ये पायदळ आणि घोडदळ हे दोन प्रमुख भाग होते. याखेरीज पायदळाचे सुद्धा दोन भाग होते, एक म्हणजे हवालदार आणि जुमलेदार, आणि दुसरा होता तो म्हणजे घोडदळ. त्या घोडदळात सुद्धा दोन प्रकारचे घोडेस्वार होते, एक होते शिलेदार आणि दुसरा मार्गीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जातात. आपल्या घोडदळामध्ये बारगीरांची संख्या अधिक होती, 25 बारगीरांच्या वर एक हवालदार असे, 5 हवालदारांच्या वर एक जुमलेदार असे. आणि या जुमलेदारास 500 पगार आणि पालखीचा मान असे. जुमलेदारांच्या मदतीस एक मुजुबदार असे, त्याला 100 ते 1400 पगार असे, हा वार्षिक पगार असे. 10 जुमलेदारांच्या वरती 1000 असे, त्यांना वार्षिक 1000 पगार आणि मालकीचा मान असे. 1000 मदतीस एक ब्राह्मण मुजुमदार, एक मराठा कारभारी, एक कायस्थ प्रभू जमनीस असे. या तिघांना प्रत्येकी 500 पगार आणि पालखीचा मान असे. या घोडदळावर अंतिम वचक सरनौबत म्हणजे सरसेनापतीचा असे. आणि या सरसेनापतीच्या 33 प्रमुख जासूस जो होता बैनजी नाईक तो असे.
नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, अंबेराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत प्रसिद्ध होते. 1658 ते 1666 ही नेताजी पालकरांची कारकीर्द होती. तर 1666 ते 1674 या ठिकाणी प्रतापराव गुजर सरसेनापती होते आणि 1674 नंतर अंबेराव मोहिते हे स्वराज्याचे सरनौबत होते. महाराजांच्या लष्करातील सैन्य 8 महिने बाहेर आणि 4 महिने घरी असे आणि त्यांच्या लष्कराच्या युद्धतंत्राचे ब्रीद होते ते म्हणजे गनिमिकावा. गनिमिकावा म्हणजे काय? तर मती कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई याला म्हटलेला आहे गनिमिकावा. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याला सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. याविषयीची जी माहिती आहे ती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.